नमस्कार, मी सई देवधर आणि आम्ही मोगरा फुलला हा चित्रपट घेऊन येतोय तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 14 जूनला. विसरू नका तारीख, 14 जून. सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा चित्रपट बघा. हा, आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला सुद्धा घेऊन जा, कारण मोगरा फुलला अप्रतिम चित्रपट आहे आणि सगळ्यांसाठी. बरं, आज मी राशी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक खास गोष्ट घेऊन आले की माझ्या बॅगेत काय आहे ते आज मी दाखवणार आहे. व्हॉट्स इन माय बॅग? एक तर मला अशा रंगाच्या बॅग्स खूप आवडतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मोबाईल फोन. त्यानंतर किंडल. मी वाचते खूप, त्यामुळे माझं किंडल माझ्याबरोबर नेहमी असतं. गाडीची चावी, माझं वॉलेट, पॉवर बँक, मोस्ट इम्पॉर्टंट माझे इयरफोन्स, इयरपॉड्स ॲक्च्युली, चष्मा, चार्जर, परफ्यूम, ह्याच्याशिवाय मी कुठेच जात नाही, माझा ब्रश, च्युइंगम आणि माझा मेकअपचं किट, पावडर, लिपस्टिक, मस्कारा, ब्रशेस, माझं काजल पेन्सिल, लिप पेन्सिल, ब्लश, दॅट्स अबाउट इट. चेकबुक, आय थिंक दॅट्स अबाउट इट. दॅट्स इन माय बॅग. मला बॅग्स आवडतात बेसिकली, त्यामुळे मी इनफॅक्ट मी लहान असताना, शाळेत असताना आम्ही एक कोर्स पण केला होता बॅग मेकिंगचा. त्यामुळे मी आणि माझ्या फ्रेंड्स जे काय घरी जुन्या गोष्टी असायच्या किंवा जुने बॅग्स असायच्या, त्यांना पेंट करायचो किंवा त्याला परत रिहॅश करून त्याला रिसायकल करून नवीन बॅग्स बनवायचो. त्यामुळे डिपेंड्स ऑन ओकेजन. पार्टीजना जायचं असेल तर छोटासा क्लच ज्याच्यात फक्त 2-3 गोष्टी ठेवता येतील, हे एक आहे. आणि हे माझ्या मुलीनी माझ्यासाठी स्पेशली बनवलं आहे. इट्स हिज सई मॉम, सो इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी. मला आवडतो मेकअप करायला, ऑफकोर्स, बिकॉज आय लाईक टू बी ड्रेस, आय लाईक टू ड्रेस अप, आय लाईक टू गो आउट छान असं प्रेझेंटेबल होऊन. पण ॲक्च्युली माझी एक डायरी पण असते जी मी आज विसरले आणायला. बट हो, बाकीचे गोष्टी जास्त असतात, कारण माझं सगळं जग ह्या बॅगेत असतं. मग सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी, काय माहिती कधी कुठून पळायला लागेल, कुठे जायला लागेल, सो सगळ्या इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात, एसेन्शियल्स, त्या नेहमी माझ्या बॅगेत असतात. तर ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही सगळे बाहेर जातो सहकुटुंब, तेव्हा सगळ्यांच्या ज्या गोष्टी असतात, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, त्या सगळ्या इव्हेंच्युअली माझ्या बॅगेत जातात आणि मग माझी बॅग बंद होत नाही. त्यामुळे सगळ्यांना घरातून निघताना वॉर्निंग देते मी की जे काय असेल ते आधीच सांगा काय काय बॅगेत जाणार आहे. पण ती फक्त वॉर्निंग अशी हवेतच सगळे ऐकतात, कारण जोपर्यंत आम्ही बाहेर पोचतो तोपर्यंत बिस्किटाचे पुडे, अर्ध्या खाल्लेल्या गोष्टी, माझ्या नवऱ्याचं वॉलेट, अशा अर्ध्या गोष्टी सगळ्या माझ्या बॅगेत असतात. पण आय गेस दॅट इज द फन ऑफ इट. आय एम शुअर बऱ्याचशा बायकांना ही गोष्ट रिलेट करता येईल की जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा अर्ध्या गोष्टी निघताना सगळ्या आपापल्या वस्तू घेऊन निघतात आणि शेवटी सगळ्या आईच्या किंवा घरातल्या जे गृहिणी असते तिच्या बॅगेत असतात. आणि जर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तुम्ही नक्की तुमचे कॉमेंट्स द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.